नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण दिवंगत अभिनेते राजा गोसावी यांची कन्या शमा देशपांडे यांच्याबद्दल जाणून घेत आहोत अठ्ठावीस फेब्रुवारी दिवंगत अभिनेते राजा गोसावी यांचा दिन चेहऱ्याला रंग लावत असताना हृदयविकाराच्या झटक्यानं राजा गोसावे यांचं निधन झालं होतं चिमण्यांची शाळा गंगेत घोडण आलं येथे शहाणे राहतात दोन घडीचा डाव अवघाची संसारं डार्लिंग डार्लिंग तुझे आहे तुझंपाशी या आणि अशा कितीतरी कलाकृतीतून सहज सुंदर अभिनयाचा ठसा त्यांनी उमटवला होता विनोदाचा राजा अशी नावाप्रमाणे त्यांनी या सृष्टीत स्वतःची ओळख बनवली होती सुनंदा या राजा गोसावी यांच्या पत्नी तीन मुलं आणि दोन मुली अशी एकूण पाच अपत्य त्यांना झाली अभिनेत्री शमा देशपांडे या राजा गोसावी यांच्या कन्या त्यांचं खरं नाव शर्मिष्ठा पण त्या शमा हेच नाव आत्मसात करतात गोठ कन्यादान हा सुनबाईचा भाऊ या मराठी मालिका चित्रपटांसह त्यांनी हिंदी मालिका आणि चित्रपटात देखील काम केलेलं आहे मराठीपेक्षा त्या हिंदी सृष्टीत चांगल्या रुळ्या वडील नाटकातून काम करत होते तेव्हा ते शमाला सोबत घेऊन जायचे अशातच बालपणीच शमा यांचा अभिनय क्षेत्रातला प्रवास सुरू झाला होता वडील राजा गोसावी यांच्यासोबत त्यांना रंगभूमीवर काम करता आलं एखाद्या कलाकाराच्या अनुपस्थितीमध्ये ती भूमिका शमा यांना करायला मिळायची दुर्दैवाने राजा गोसावी यांच्या निधनानंतर अभिनय क्षेत्रात प्रसिद्धी मिळत गेली त्यांचं हे यश पाहायला वडील असायला हवे होते ही खंत त्यांच्या मनात कायम राहिली शमा यांनी किरण देशपांडेसोबत प्रेमविवाह केला होता शमा यांना दोन मुली आहेत त्यांचा सुखी संसार चालू होता त्यानंतर किरण यांना ड्रिंकचं व्यसन लागलं त्यातच त्यांना लिव्हर सोरायसिस झाला सात वर्ष ते या आजाराला तोंड देत राहिले घर चालवण्यासाठी शमा देशपांडे अभिनयाकडे वळल्या अभिनय मुलींचं पालन पोषण नवऱ्याचे आजार अशी तारेवरची कसरत त्यांना करावी लागत होती कधी कधी शूटिंगमध्ये असताना अचानक काही झालं तर नवऱ्याला त्यांना दवाखान्यात घेऊन जावं लागेल सात आठ वर्ष आजाराशी तोंड देत असताना नवऱ्याचं निधन झालं मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आली त्यांच्याकडे हॉस्टेलशिवाय पर्याय नव्हता दरम्यान शमा यांनी अभिनय क्षेत्रात चांगला जम बसवला होता मुली मोठ्या होत होत्या त्यांची लग्न झाली याच दरम्यान कुटुंब या हिंदी मालिकेत एकत्रित काम करत असताना अभिनेते साई बल्लाळ यांच्याशी त्यांची ओळख झाली एक दीड वर्ष एकत्रित काम केल्यानंतर साई बल्लाळ यांना शमा देशपांडे आवडू लागल्या शमाच्या पूर्वयुष्याबद्दल त्यांना कल्पना होती शेवटी त्यांनीच पुढाकार घेऊन शमा यांना लग्नाची मागणी घातली एक अभिनेत्री म्हणून या वयात कुठेतरी कोणाचा आधार असावा म्हणून त्यांनी साई बल्लाळ यांच्या लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला लग्नानंतर त्यांच्या दोन्ही मुलींनीही त्यांना वडील म्हणून स्वीकारलं मुळशीमध्ये शमा देशपांडे यांचं मोठं घर आहे घराच्या आसपास बरीचशी आयुर्वेदिक झाडं त्यांनी लावली आहेत घराचं इंटिरियर स्वतः शमा यांनीच केलेलं आहे आता आपल्याला कोणाची फी भरायची नाही घर खर्च भागवायचा नाही यामुळे ते आता निश्चिंत झालेले आहेत त्याचमुळे आता आपल्या ज्या पटतील अशाच भूमिका त्यांनी स्वीकारण्याचा निर्णय घेतला अगोदर घर चालवायचं चा म्हणून खूप प्रोजेक्ट स्वीकारले पण आता स्वतःला वेळ द्यायचा असं त्यांनी ठरवलेलं आहे राजा गोसावी यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रत्येक क्षणी तुमची आठवण येते असं म्हणत वडिलांप्रती त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या राजा गोसावी यांचं मराठी सृष्टीत एवढं मोठं नाव असूनही त्यांच्या मुलांनी त्यांच्या नावाचा कधीच वापर केला नाही राजा गोसावी यांना ऐकून पाच अपत्य सर्वांनीच आपल्या लहानपणी नाटकातून कामं केली पण शमा देशपांडे या त्यांच्या धाकट्या मुलीने त्यांच्या अभिनयाचा वारसा पुढे चालवला घरचीच प्रोडक्शन कंपनी असल्यामुळे कुठला कलाकार जर प्रयोगाला येऊ शकला नाही तर त्यावेळी शमा देशपांडे ती उणी भरून काढायच्या वयाच्या अठराव्या वर्षी किरण देशपांडे यांचं शमा देशपांडे यांच्याशी लग्न झालं लग्नानंतरचा प्रवास मात्र शमा देशपांडे यांच्यासाठी खूप खडतर होता आर्थिक अडचणींमुळे स्वतःला गुंतवून ठेवण्यासाठी आणि पर्यायाने घर चरवण्यासाठी अभिनय क्षेत्रात त्या दाखल झाल्या वडिलांच्या नावाचा त्यांनी कधी उपयोग केला नाही असं त्या आवर्जून सांगतात उलट राजा गोसावी यांची मुलगी म्हटल्यावर अधिक अडचणी वाढत गेल्या मोठ्या कलाकाराची मुलगी त्यामुळे फ्लट करता येणार नाही ना मग कामही द्यायला नको असे सगळे जण दपकून राहायचे त्यामुळे त्यांनी शमा देशपांडे याच नावाने हिंदी सृष्टी स्वतःची ओळख मिळवली लग्नानंतर आर्थिक अडचणीमुळे त्यांच्या पहिल्या पतीचं मानसिक खच्चीकरण झालं त्यामुळे ते दारूच्या हारी गेले आणि त्यातच त्यांचं निधन झालं त्यांच्या नवऱ्याला दवाखान्यात दाखल करण्यासाठी कधी कधी चेहऱ्यावर चढवलेला मेकअप उतरवून यायला लागत असे दवाखान्यात दाखल केल्यावर पुन्हा शूटिंगला जावं लागायचं आशीर्वाद घर एक मंदिर कुटुंब अशा अनेक मालिका आणि हिंदी चित्रपटांमधून शमा यांनी नाव मिळवलं होतं शमा देशपांडे यांच्या दोन्ही मुलींची लग्न झाले असून त्या त्यांच्या संसारात रममाण झाल्या आहेत राजा गोसाई हे मराठी सृष्टीतलं एवढं मोठं नाव पण शमा देशपांडे यांनी मराठीत खूप कमी काम केलं आहे याबाबत त्या म्हणतात की मला मराठीत काम करायला नक्कीच आवडलं असतं पण मला त्याबाबत कधी विचारण्यातच आलं नाही क्षमा देशपांडे यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा